महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यात 3,500 मुली बेपत्ता. राज्य महिला आयोग सतर्क. राज्य महिला आयोगाच्या रुपाली चाकणकर यांच्याकडून धक्कादायक माहिती उघड. भयंकर वास्तवानंतर काय म्हणाल्या रुपाली चाकणकर. महाराष्ट्रातून मुली आणि महिला बेपत्ता होण्याची संख्या दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. गेल्या 3 महिन्यात बेपत्ता झालेल्या मुलींची संख्या ही चिंताजनक आहे. मुली आणि महिलांची बेपत्ता होणारी आकडेवारी पाहता राज्य महिला आयोग आता सतर्क झालाय. महिला आयोगाकडून महत्वाचे पाऊल उचलले जात आहे. महाराष्ट्रात गेल्या 3 महिन्यात जवळपास 3,500 जास्त महिला बेपत्ता झाल्याची माहिती समोर येते आहे. या मुली बेपत्ता होण्याचं नेमकं कारण काय, महिला आयोगाची याबाबतची मागणी काय, राज्य सरकारची याबाबतची भूमिका काय, या सर्व मुद्द्यांवर महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी एचपी लाईव्ह न्यूजला महत्वाची माहिती दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून महिला आणि मुली बेपत्ता होण्यात वाढ झाली आहे. मुली बेपत्ता होण्याची संख्या आता चांगलीच वाढतीये. याबाबत महिला आयोगासमोर अहवाल आणि उपाययोजना सादर करा अशा सूचना दिल्या होत्या. आयोग कार्यालयात याबाबत आज सुनावणी पार पडली. याबाबत अहवाल जरी सादर केला असला तरी यंत्रणा सक्षम नसल्याचं मत राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी व्यक्त केलंय. तर बेपत्ता महिलांना शोधण्यात यश मिळेल अशी मला खात्री आहे. हरवलेल्या व्यक्तींची संख्या पाहता राज्यातून दुबई आणि ओमान मध्ये महिलांची तस्करी होतीये असा दावा रुपाली चाकणकर यांनी केलाय.